हॅलो फ्रेंड्स टुडे the the वी आर गोइंग टू सॉल्व द द्रिसिएशन ऑफ द पोएम द ट्विन्स वार्षिक परीक्षेमध्ये पाच मार्कासाठी विचारला जाणार हा प्रश्न यामध्ये पाच मुद्द्यांचा समावेश या पाच मुद्द्यांमध्ये टायटलला अर्धा मार्क नेम ऑफ द पोएटला अर्धा मार्क राईम स्कीमला एक मार्क फिगर ऑफ स्पीचला एक मार्क आणि थीम ऑर सेंट्रल आयडिया ही दोन तीन मदे अपले ला ते तीन ओळीमध्ये आपल्याला लिहायची आहे त्याला दोन मार्क असे एकूण पाच मार्क हे ॲप्रिसिएशनला वार्षिक परीक्षेमध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाच मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाणार लेट अस स्टार्ट एप्रिसिएशन ऑफ द पोएम द ट्विन्स टायटल नेम ऑफ द पोएम द ट्विन्स नंबर टू नेम ऑफ द पोएट हॅनरी सॅमब्रुक ले नंबर थ्री राइम स्कीम सी डी नंबर फोर फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये चार फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत पण आपल्याला या ठिकाणी एकच लिहायची आहे त्यामुळे आपण या ठिकाणी अलिटरेशन याचं उदाहरण कीथ अँड किन साऊंड ऑफ के इज रिपीटेड दुसरं उदाहरण टर्न द टाइड Sound of T is repeated. Number five, theme or central idea. This is a humorous poem due to the close resemblance of the twins. The poet, his family, and friends were confused. The poet faced many problems, and many times he was flogged instead of his brother. धिस क्लोज रिसेंबलन्स टर्न हिज फॅमिली लाईफ अशा पद्धतीने हा पाच मार्काचा ॲप्रिसिएशनचा प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित केला तर वार्षिक परीक्षेमध्ये आपल्याला हे पाच मार्क सहजरितीने मिळवता येतात अतिशय सोप्या पद्धतीने हे आपण वार्षिक परीक्षेमध्ये लिहू शकतो मित्रांनो आपणास हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा अजूनपर्यंत आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ आपणापर्यंत सहजरितीने सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद